दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर आणि पिंपरी चिंचवड विश्वविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं परिवर्तन पूर्वोत्तर भारत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अजित कुमार झा लिखित परिवर्तन पूर्वोत्तर भारत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्मश्री आलोक मेहता, अजित कुमार झा, गिरीश देसाई हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय धनजे यांनी. आज राजधानी दिल्ली येथे ISED आणि पिंपरी चिंचवड विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थ ईस्ट डेव्हलपमेंटवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटीलसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याशी आपण बातचीत करू. सर, नेमका काय कार्यक्रम होता? नाही, आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे जे आपल्याकडे जे पहिले 7 सिस्टर्स आपण स्टेट म्हणायचो ते आता 8 सिस्टर स्टेट झाले. आणि तिथं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ह्या गेल्या 8 वर्षांमध्ये आणि प्रचंड डेव्हलपमेंट झालेली आहे, तर त्याच्या एक पुस्तकाचं प्रकाशन आज इथं होतं आणि त्याचे जे लेखक आहेत अजित कुमार झा यांनी खूप सुंदर ते पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आज होतं. आणि ह्याला जोडून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट जी आमचा आहे पिंपरी चिंचवडला, ते आम्ही आता एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आम्ही आता सुरू केलेली आहे आणि जून जुलैपासून ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुरू होते. तर त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ह्या नॉर्थ ईस्टमधल्या 8 स्टेट्समधल्या मुलांना आणि मुलींना ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स देण्याकरता आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याकरता सुद्धा हा एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. आणि जशी त्या 8 राज्यांची डेव्हलपमेंट होती तशी तिथली शैक्षणिक गुणवत्तासुद्धा आपल्या ह्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कशी वाढवता येईल आपल्याला, असा हा संयुक्तिक कार्यक्रम आहे. आणि जवळपास 500 पेक्षा अधिक ॲडमिशन्स आम्ही ह्या नॉर्थ ईस्ट स्टेट्समधून आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्यांना विशेष लक्ष देणं, त्यांना विशेष त्याच्यामध्ये काही प्राधान्य देणं अशा पद्धतीने आज हा संयुक्तिक कार्यक्रम होता. आपण कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा ॲक्टिव्ह आहात आणि कृषी क्षेत्रामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट काही काळामध्ये पाहायला मिळते आहे, तर इंदापूर थ्रू नॉर्थ ईस्टमध्ये काही प्रयोग होऊ शकतात आगामी काळात? नाही, नॉर्थ ईस्टमध्ये एक तर टुरिझम चांगलं आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत, नॉर्थ ईस्टमध्ये शेती पण वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. शेवटी हा आपल्या भारतातला अतिशय श्रीमंत भाग आहे पण तो दुर्लक्षित होता आणि मोदीजींनी तो आता विकासामध्ये त्याला प्राधान्य दिलेलं आहे, त्यामुळं निश्चितच आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही शेतकऱ्यांचं आणि ह्यांचं आपल्याला काय टायअप करता येतं आहे का, मार्केटिंगमध्ये म्हणा किंवा विस्तारीकरणामध्ये म्हणा किंवा संशोधनामध्ये करता येईल का, अशा सगळ्या गोष्टी आता हळूहळू मला असं वाटतं या माध्यमातून सुरू करता येईल. एकूणच जर पाहिलं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा नॉर्थ ईस्ट हा आता कनेक्टिव्हिटीमध्ये आलेला आहे. तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी त्यांचा गदर केला होता, त्यानंतर नॉर्थ ईस्टच्याच एका राज्यामध्ये त्यांचे काही आमदार थांबले होते, त्यानंतर आज 3 राज्याच्या निवडणुका काही दिवसापूर्वी जाहीर झाल्या, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सुद्धा ते नॉर्थ ईस्टमध्ये सीट्स मिळाल्यात, तर राजकीयदृष्ट्या सुद्धा नॉर्थ ईस्ट आता ॲक्सेसेबल झाले महाराष्ट्राला. नाही, नॉर्थ ईस्ट हा महाराष्ट्रालाच काय पण देशाला ॲक्सेसेबल झालेला आहे आता. आणि महाराष्ट्राने कायमच अशा छोट्या छोट्या राज्यांना विकसित करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आम्हाला आनंद आहे प्राईम मिनिस्टरचा की त्यांनी यामध्ये खूप मेहनत घेऊन आता सगळ्याच बाजूनी डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये त्याचे परिणाम दिसायला मिळतील आपल्याला. धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलजी. नॉर्थ ईस्टमध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये आम्ही काम करणार आहोत, सोबतच कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करू आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा आम्ही जे नॉर्थ ईस्टसोबतचे संबंध आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होतील. कॅमेरा संजयसोबत अजय धनजे, न्यूज स्टेट. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर आणि पिंपरी चिंचवड विश्वविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं परिवर्तन पूर्वोत्तर भारत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अजित कुमार झा लिखित परिवर्तन पूर्वोत्तर भारत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्मश्री आलोक मेहता, अजित कुमार झा, गिरीश देसाई हे मान्यवर उपस्थित होते.